नमस्कार, मी पंकज दळवी. महाराष्ट्र वंचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण बघणार आहोत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधानमंडळात, विधानसभेत, विधान परिषदेमध्ये काय घडलं, कोण आक्रमक झालं, कोणी कोणावरती कुरघोडी केली. विधानसभेमध्ये संपूर्ण आठवडा जो गाजला तो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावरनं. विरोधक आक्रमक झाले, अनेक वेळा सत्ताधारीसुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. नक्की विधानसभेमध्ये कर्जमाफीवरनं काय आठवड्यात झालं आणि शेतकऱ्यांच्या हाती काय लागलं हे आम्ही जाणून घेतलं आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याकडून. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की या अधिवेशनामध्ये नक्की विरोधी पक्षाच्या हाती, पर्यायानं महाराष्ट्राच्या हाती काय लागलं. सुरुवात आपण विरोधी पक्ष नेत्यांपासून करणार आहोत. म्हणजे सोमवारी सुरुवात झाली, शोकप्रस्ताव ठेवला, त्या दिवशीही गोंधळ झाला, रोज गोंधळ होतो आहे. शुक्रवारपर्यंत कामकाज काहीही झालं नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या हाती या पहिल्या आठवड्यातनं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काय लागलं? मुळात सरकारच गंभीर नाही हे महाराष्ट्र जनतेने आता पाहिलेलं आहे. म्हणजे सातत्यानं रोज चार पाच शेतकऱ्यांच्या राज्यामध्ये आत्महत्या होत आहेत आणि कर्जाखाली या दबलेल्या शेतकऱ्याला त्यातून मुक्ती दिली पाहिजे, कर्जमाफ झालं पाहिजे, आत्महत्या थांबल्या पाहिजे, आमची मागणी आहे. एका बाजूला शेतीमालाची जी परवड झालेली आहे, भाव हमी भाव नाहीत, खरेदी केंद्र चालू नाहीत, अशा वेळी या सरकारची भाषणं ऐकायला मी काही सभागृह झालो नाही आहे. हे सार्वभौम सभागृह राज्यातल्या जनतेला, शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी या ठिकाणी त्याचा आम्ही त्या ठिकाणी त्या आयुधाचा वापर करतो आहे. आणि मग ह्या सगळ्या वांजोडीचारच्या सरकारच्या आम्ही ऐकायचं आमची मानसिकता नाही. आज कर्जमाफीची घोषणा सरकारनं करावी हीच आमची मागणी आहे. आणि त्यासाठी मला वाटतं की हा काही गोंधळाचा भाग नाही आहे. सरकारला जर गोंधळाचंच काम पार पाडत असेल तर तो सरकारचा दोष आहे. पण विखे पाटील साहेब, तुम्ही सभागृहात अनेक वर्ष, म्हणजे सत्ताधारी पक्षात होतात, विरोधी पक्षातही आत्ता आहात, असा गोंधळ कधी तुम्ही बघितलेलात का? मागतंय कोण आणि देत आहे कोण काहीच कळत नाही आहे. कारण सत्ताधारी पण मागतायत, शिवसेना पण मागते आहे, भाजपा पण मागते आहे, तुम्ही पण मागतायत, राष्ट्रवादी पण मागते आहे, सगळेच मागतायत, मग मिळत का नाही आहे? आम्ही की गेले 2-2.5 वर्ष ह्या राज्याच्या दुष्काळाच्या तीव्रतेचा विचार करता आम्ही सातत्याने मागणी करतो. ही काही नवीन मागणी नाही आहे. आणि आज दुर्दैवानं असं आहे की पुन्हा भारतीय जनता पक्षाची मंडळी आता त्यात सामील झाली. म्हणजे सरकार असं, म्हणजे चोराच्या ज्या उलट्या बोंबा आहेत, खरं म्हणजे तुम्ही सर शासनामध्ये आहात, घोषणा करा ना. तुम्ही बाहेर येऊन सभागृहामधून तमाशा करण्यापेक्षा सभागृहात जाऊन घोषणा करा. पण हा जो काही नौटंकीचा खेळ चाललेला आहे दुर्दैवानं भाजपामध्ये, सरकारमध्ये, सरकारच्या आशीर्वादानं, याच्यातून राज्यातले शेतकऱ्याचा बळी जातो आहे हे ते विचारत आहेत. आपल्यासोबत जयंत पाटील आहेत. म्हणजे पोट तिडकीने तुम्ही अनेक मुद्दे मांडत होता, तांत्रिक मुद्दे असतील, संविधानाच्या नियमात असणारे बसणारे मुद्दे असतील. कसं तुम्ही पूर्णपणे, म्हणजे 6 तारखेपासून शुक्रवारपर्यंत या 10 तारखेमध्ये आठवड्याचं वर्णन कसं कराल अधिवेशनातले? मी वर्णन असे करेन की सत्ताधारी लोकांना सभागृहामध्ये काही तारतम्य राहिलेलं नाही. विरोधी पक्ष म्हणून आज नाही, गेले 3 वर्ष आमची ही मागणी आहे. महाराष्ट्रातला दुष्काळ, शेतकऱ्यांच्या समोरचे अनेक प्रश्न आणि म्हणून आवश्यक असणारी कर्जमाफी, ही आज मागणी नाही, गेले 2-3 वर्ष आम्ही सतत मागणी करतो आहे. आणि म्हणून ही मागणी आम्ही धसाला लावायचं यावेळी पुन्हा एकदा ठरवलेलं आहे. आणि तोपर्यंत सभागृहातल्या कामकाजाच्या ऐवजी कर्जमाफीची चर्चा करण्याची आवश्यकता होती. ती आम्ही तुम्हीसुद्धा काही काळ कन्फ्यूज झाला, कारण भाजपावालेसुद्धा तुमच्यासोबत तालिकेजवळ गेले होते. कर्जमाफीची चर्चा आम्ही गेले 3 वर्ष सतत केली पण सरकार दाद देत नाही. म्हणून आता आमची म्हणणं आहे की आता चर्चा नको, तुम्ही घोषणा करा. आता आमची धसाला लावलेली मागणी आहे, बजेट आहे, बजेटमध्ये सरकारला आम्ही ही मागणी मान्य करायला भाग पाडणार आहोत, त्याबद्दल आम्ही कोणती तडजोड करणार नाही. हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मग सत्तारूढ पक्षाचे आमदार वेलमध्ये येणे, गोंधळ घालणे, ह्या गोष्टी करतायत. खरं म्हणजे सरकारला याच्यात कोणतंही तोंड नाही आहे. पण जर तुम्ही अर्थमंत्री होतात, महाराष्ट्राची तिजोरी तुम्ही सांभाळलेली आहे, कर्जमाफी जर का करायची झाली किंवा शिवसेनेच्या शब्दात कर्जमुक्ती करायची झाली तर तेवढा पैसा तिजोरीत आहे का, तेवढं सक्षम आहे का सरकार तेवढ्या पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांना? सरकारने आता बाहेरून कर्ज काढायला सुरुवात केलेली आहे वेगवेगळ्या कारणासाठी. आणि सरकार चालवत असताना शेतकऱ्याला समोर ठेवून, शेतकऱ्याला प्राधान्यानं विचारात घेऊन
त्याला कसा आधार द्यायचा याचा विचार राज्य सरकारने प्राधान्याने केला पाहिजे. या सरकारला शेतकऱ्यांचं काही पडलेलं नाही, शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याची या सरकारची तयारी नाही. नको त्या गोष्टींवर खर्च करतात. एकेका कार्यक्रमाच्या जाहिरातीवर जे सरकार 20-20 आणि 30-30 कोटी रुपये खर्च करू शकतं, त्यांना कर्जमाफी ही किरकोळ गोष्ट आहे असं आम्ही समजतो. जेवढ्या ज्या अर्थी सरकारची आर्थिक अवस्था चांगली दिसते, कारण प्रत्येक कार्यक्रमावर 10 कोटी 20 कोटी फक्त जाहिरातीला खर्च सरकार करत असेल, तर मला वाटतं कर्जमाफी देणं हे यांच्या हाताचा डाव्या हाताचा इच्छा शक्ती पाहिजे असं म्हणणं. व्ही के पटेल साहेब, सभागृहामध्ये अनेक वेळेला फ्लोअर मॅनेजमेंटचा प्रश्न येत होता. कुठेतरी काँग्रेस राष्ट्रवादींची नेहमीप्रमाणे पहिल्या आठवड्यात जशी फ्लोअर मॅनेजमेंट दिसते ते एकत्र दिसले, पण शिवसेना भाजपामधली फ्लोअर मॅनेजमेंट काय सांगाल शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं? भाजप आणि शिवसेना चेंडू दोघांमध्येच खेळता राहा. श्रेय जर का द्यायचं झालं तर काँग्रेस राष्ट्रवादीला जाऊ नये म्हणून दोघं उतरलेत. नाही, असं आहे की त्यांचा जो तमाशा मी रोज पाहतोय की वेगवेगळ्या महापालिकेच्या निवडणुकात पाहिला आहे आणि तो आता सभागृहातही सुरू आहे, याचं श्रेयवादाची लढाई त्यांना काय करायची त्यांनी काय घ्यायची ते घेऊ देत. परंतु कर्जमाफीशिवाय आम्ही मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्ही मात्र सरकारला कामकाज आमचं कामी दुसरं कोणतंही कामकाज होऊ देणार नाही या भूमिका आम्ही ठाम आहोत. पण साहेब, सुधीर मुनगंटीवारांचं म्हणणं, अर्थमंत्री आहेत, 18 तारखेला तेच राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत, त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळ्यात जास्त नेते हे सहकारी बँकांवरती बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत, त्यांच्या बँकाची सूत्रं त्यांच्या हातात आहेत, त्यामुळे बँकांना कर्जमुक्त करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी कर्जमाफी मागते, शेतकऱ्यांसाठी नाही. असं जर राज्याचे अर्थमंत्रीच म्हणत असतील तर ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. कर्जमाफी कर्ज घेतलेल्या लोकांना दिली पाहिजे आणि कर्ज महाराष्ट्रात वेगवेगळ्या बँकांची लोकांनी घेतलेली आहेत आणि बँका या सर्वांच्याच ताब्यात आहेत का नाही हा महत्त्वाचा विषय नाही. कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यायची आहे, बँकांना आम्ही कर्जमाफी मागायच्या हेतूवरतीच थेट जो आहे तो आरोप आहे. त्यांना कर्जमाफी द्यायची नाही आहे आणि म्हणून हा रडीचा डाव काढत आहेत. पवारसाहेब आणि मनमोहन सिंगांचं सरकार दिल्लीत काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं, त्यांनी कर्जमाफी दिली, त्यावेळी भारतातल्या शेतकऱ्यांना फार मोठं जीवदान मिळालं. पुन्हा एकदा महाराष्ट्रात ज्या भागात दुष्काळ गेले 4 वर्ष सतत तोंड दिलेलं आहे आणि यावेळी थोडा चांगला पाऊस पडला, पण मोदी सरकारचं भाजपचं धोरण शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर द्यायचं नाही असल्यामुळं आज शेतकरी मोकळा झालेला आहे आणि म्हणून ही कर्जमाफी आता जास्त तीव्रतेने आम्ही मागणी करतोय आणि ती शेतकऱ्यांना मागणी करतोय. बँकांची काळजी आम्हाला नाही आहे. बँकांची काळजी म्हणजे देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्ष होता विखे पाटील साहेब, तेव्हा तुम्ही कृषी खातंही सांभाळलेलं, अनेक वेळा ते मागणी करायची की गुन्हे दाखल करा, आत्महत्या होत आहेत, 302 अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी मागणी तुमच्याकडनं सुरुवातीला केली गेली, पण नंतर तितक्या सक्षमतेने ती मागणी तुमच्याकडनं कुठेतरी विरोधी पक्षामध्ये याच्यामध्ये दुमत आहे. नाही, असं आहे की 302 खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी देवेंद्र फडणवीस अनेक वेळा मागणी केली. फडणवीस होते, सुधीर मुनगंटीवार होते, यांनी मागणी केली. आता मला असं वाटतं की अजून किती शेतकऱ्यांचे खुने आणि करायचे शिल्लक राहिलेले आहेत आणि दुर्दैवानं ही मागणी आम्ही पहिल्यापासून करत आलो होतो, परंतु सरकार मात्र याच्यामध्ये निरडवलेलं आहे, ज्याला आपण निरडवलेलंपणा म्हणतो. यांना त्यांच्यावर कुठलाच परिणाम व्हायला तयार नाही. यांना फक्त इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून सरकार चालवायचं आहे. शेतकरी मरतो आहे, मरू द्या. ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली ती होऊ देत. मला असं वाटतं की अतिशय निर्घुणपणे या लोकांनी या सरकारला या सरकार चालवायचं ठरवलेलं आहे. याच्यामध्ये सामान्य गरीब माणसाला कुठं स्थान नाही आहे. यांच्यावर गुन्हे दाखल करणं आता मला वाटतं त्यापेक्षाही त्या आम्हाला राजकारण त्यात करायचं नाही. कर्जमाफी हेच अंतिम आमचं ध्येय आहे आणि मी ते घेतल्याशिवाय राहणार नाही. आपण दोघांशी बोलतोय, आपल्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील आहेत, आपल्यासोबत जयंत पाटील आहेत. या आठवड्यात काय गोंधळ झाला, त्यांना गोंधळा शब्दावरती आक्षेप आहे, कामकाज पूर्ण झालं नाही. आपण नक्की पुढच्या आठवड्याचा अजेंडा काय असणार आहे? पुढच्या आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादी फ्लोअरवरती एकत्र असणार आहेत का, की यापूर्वीच्या अनेक अनुभवानुसार दोघांमध्ये पुन्हा विस्कळीतपणे येणार आहे? पाटील साहेब एकत्र असणार आहात, कारण नेहमी पहिल्या आठवड्यात एकत्र दिसतं, पुढे कुठली फ्लोअर मॅनेजमेंट गोंधळते. आमच्यामध्ये विसंगती कधी नव्हती आणि आता ती असण्याचं कारण नाही. इथे काही इथे काँग्रेस राष्ट्रवादीचा म्हणून प्रश्न नाही आहे, इथे राज्याच्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही ती मागणी किंवा सरकार जनतेच्या हिताचे निर्णय करण्यासाठी आमची भूमिका जी आज पहिल्या दिवशी होती ती शेवटपर्यंत राहणार आहे. सभागृह चालू देणार नाही सर? नाही, ती शेवटी निर्णय सरकारने जो कर्जमाफीची घोषणा केली तर मग काय आम्हाला काहीच अडचण नाही. आमची मूळ मागणी तीच होती. पाटील साहेब,
राष्ट्रवादीचा अजेंडा काय असणार आहे? काँग्रेस म्हणतंय त्याला मम म्हणणार की तुमचा काही वेगळा अजेंडा असणार? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून अजेंडा ठरवलेला आहे कर्जमाफीचा. याच्यात त्यांच्यात आणि आमच्यात मतभेद असण्याची गरज नाही, आवश्यकता आहे. प्रथमदर्शनी कधीही नव्हते, प्रथमदर्शनी नाही सर्वदर्शनी. आणि हे यासाठी सांगतोय की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची भूमिका ही आमच्या पक्षाची फार वर्षापासून आहे आणि आमच्या पक्षाने आणि काँग्रेसने मिळून कर्जमाफी या देशात देऊन दाखवलेली आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवताना कर्जमाफीची घोषणा करते, मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची भाषा भाजप कसं करू शकते? आणि म्हणून आमच्या दोघांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही ताकदीने या मागणीशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही आमची